नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची न्यूज मी शेअर करतोय. महाराष्ट्रामध्ये जो MBBS BDSचा पहिला राऊंड झालेला होता, त्या राऊंड मध्ये बरेचसे कॉलेजेस हे आपल्या त्यांना कॉलेजेस सीट अलॉटमेंट झालेली नव्हती, आणि यानंतर त्यामुळे कट ऑफ सुद्धा हायर साईडला गेलेला होता, आणि सगळे विद्यार्थी आणि पालक त्यामुळे फार चिंतेमध्ये होते. इन बिटवीन ते कॉलेजेस का आले नाही त्याच्याबद्दलही बऱ्याचदा पालकांकडनं विचारणा होत होती, मेसेज होते. परंतु आता ऑफिशियली नीट UG 2023 संदर्भाने सूचना क्रमांक 4 ही महाराष्ट्र सिटी सेलकडनं पब्लिक झालेली आहे, आणि याच्यामध्ये विषय असा आहे की MBBS BDS अभ्यासक्रमांना दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये समावेश करण्यात आलेल्या महाविद्यालयांच्या जागाबाबत असा एक सब्जेक्ट आहे. आणि याच्यामध्ये जे कॉलेजेस पहिल्या राऊंडमध्ये आलेले नव्हते तर त्या संदर्भात डिटेल गाईडलाईन याच्यामध्ये दिलेल्या आहेत की NEET UG 2023 प्रवेश माहिती पुस्तिका मुद्दा क्रमांक 9 प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या माहितीमध्ये केंद्र शासन, संबंधित केंद्रीय परिषद, NMC, DCI, NCISM, LCH, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक MUHS यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार बदल होतील. NEET UG 2023 MBBS BDS अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती 31/7/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ठीक आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता मेन म्हणजे काय आहे की दुसऱ्या फेरीमध्ये अंतर्भूत करण्यात येणाऱ्या महाविद्यालयांची यादी खालील प्रमाणे, हे जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी. याच्यामध्ये हे सिरियल नंबर आहे, अभ्यासक्रम आणि कॉलेजचे नाव, आणि एकूण किती सीट्स आता या राऊंडमध्ये ऍड होतील त्या संदर्भातली ही माहिती आहे. प्रामुख्यानं पहिले MBBSच्या बाबतीत बोलूया. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. इथल्या 100 सीट्स या राऊंडमध्ये आता याचा समावेश होईल. त्यानंतर अतिशय नामांकित मेडिकल कॉलेज प्रेरणा मेडिकल, खाजगी कॉलेज आहे, 150 सीट्स त्याच्या या राऊंडमध्ये उपलब्ध होतील. अर्थात या सगळ्या सीट्सपैकी 15% कोटा हा गव्हर्नमेंट कॉलेजचा असेल तर तो ऑल इंडियामध्ये असतो, आणि प्रायव्हेट कॉलेज असतील तर त्याचा IQ कोटा असतो. तर जवळजवळ 135 सीट्सच्या वजा होतील, परंतु जवळजवळ या सगळ्या मिळून 900 सीट्स आहेत. इथे काय एकूण 7 कॉलेजेस आहेत त्यांच्या आणि BDSच्या ॲडिशनली. त्यानंतर ACPM मेडिकल कॉलेज धुळेच्या 100 सीट्स आहे. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती 150 सीट्स. NY तासगावकर 100 सीट्स. सिंधुदुर्ग SSPM 150. वेदांता मेडिकल कॉलेज 150. तर जवळजवळ या 900 जागा आहेत, यापैकी 135 सीटच्या मॅनेजमेंट कोट्यात किंवा ऑल इंडिया कोट्यात असतील. रिमेनिंग 765 जागा या महाराष्ट्रातील मुलांसाठी आता उपलब्ध झाल्या. याशिवाय BDS संदर्भाने 100 सीटची इंटेक असलेलं तेरणा डेंटल कॉलेज सुद्धा आता विद्यार्थ्यांसाठी या राऊंडमध्ये उपलब्ध असेल. सो अनेक पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर, हे कॉलेजेस का आलेले नाही आहेत, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. आता बऱ्याचदा हे सगळे टेक्निकल विषय कुठेही ऑफिशियली अवेलेबल नसतात, परंतु जसं की शासनाने जाहीरच केलंय हे सगळे कॉलेजेस येणाऱ्या पुढच्या राऊंडमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असतील, ही आपल्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे, आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्याला मी शेअर करतोय. या संदर्भात काही न्यूजपेपरमध्ये सुद्धा आज माहिती होती, आणि हे ऑफिशियल नोटीस असल्यामुळं नोटीसचा आधार घेऊनच आपल्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ शेअर करतोय. एक महत्त्वाचा व्हिडिओ, जे काही सीट्स आपल्या पेंडिंग होत्या त्या आता पुढच्या राऊंडमध्ये ॲड होतील त्या संदर्भाने आपल्याला मी शेअर केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.